हाय फ्रेंड्स, आमच्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। चला तर मग आज आपण स्ट्रॉबेरी केक तयार करूया। बाउलमध्ये एक कप व्हॅनिला प्रीमिक्स घेऊ। तुम्ही जर 1.5 कप व्हॅनिला प्रीमिक्स घेतले तर 1/2 किलोचा केक तयार होतो। आता आपण यात स्ट्रॉबेरी इसेन्स टाकून घेऊ। इसेन्समुळे केकला छान अशी चव येते। त्यामध्ये तेल टाकून घेऊ। त्यात लागेल असे पाणी टाकून घेऊ। ते सर्व एकजीव होईल असे हलवून घेऊ। अशा प्रकारे आपले बॅटर तयार झालेले आहे। केकच्या भांड्याला तेल लावून घेऊ। आज आपण बिना बटर पेपरने किती छान केक तयार होतो ते बघू। तयार केलेले बॅटर केकच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ। ते भांडे आपण टॅप करून घेऊ। कढईमध्ये मीठ गरम करायला ठेवू। त्यावरती झाकण ठेवू। 10 मिनिटांनी ते झाकण काढून घेऊ। त्यावरती आता आपण केकचे भांडे ठेवू। त्यावरती झाकण ठेवून देऊ। मंद आचेवरती 30 ते 35 मिनिट केकचा बेस होऊ देऊ। बेस तयार झालेला आहे का ते चेक करून घेऊ। सुरीच्या सहाय्याने बेस सैल करून घेऊ। तो उलट करून भांड्यातून काढून घेऊ। बघा तर आपला केक किती छान फुललेला आहे। दोऱ्याच्या सहाय्याने त्या बेसचे आपण 2 भाग करून घेऊ। बेसच्या 2 भागांवरती शुगर सिरप टाकून घेऊ। शुगर सिरपमुळे केक स्पंजी बनतो। त्यावरती क्रीम टाकून घेऊ। स्क्रॅपरच्या सहाय्याने तो क्रीम प्लेन करून घेऊ। त्यावरती स्ट्रॉबेरी क्रश टाकू। क्रशमुळे केकला छान अशी चव येते। त्यावरती आता आपण टुटी फ्रुटी टाकून घेऊ। त्यावरती बेसचा 2रा भाग ठेवू। त्यावरती क्रीम ठेवून स्क्रॅपरने प्लेन करून घेऊ। जेवढे तुम्ही प्लेन कराल तेवढा केकचा बेस आकर्षक दिसेल, त्यामुळे केकची डिझाईन छान येईल। हा बेस आयसिंग झाल्यावर 10 ते 15 मिनिट फ्रीजमध्ये ठेवावा। नंतर त्यावरती आपल्याला आवडेल अशी डिझाईन काढावी। डिझाईनमुळे केक एकदम आकर्षक दिसतो।
डेकोरेशन साठी त्यावर चेरी ठेवून घेऊ। आकर्षक दिसण्यासाठी बॉल्स ठेवून घेऊ। अशा प्रकारे आपला स्ट्रॉबेरी केक तयार झालेला आहे। यापुढे आपण नवनवीन केकचे व्हिडिओ बघणार आहोत। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक अँड सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।